रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो आणि महानगरपालिकेच्या वतीने रविवारी भव्य श्वान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ मेट्रो आणि महानगरपालिकेच्या वतीने रविवारी भव्य श्वान प्रदर्शनाचे आयोजन, तसेच श्वानांसाठीच्या विविध वस्तू, खाद्याचे स्टॉल, भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी कायमस्वरूपी निधीचे नियोजन करण्यात येणार असल्याचं क्लबचे अध्यक्ष अनिल भोदेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 23 ऑक्टोबरला जे काही श्वान प्रदर्शन होत आहे त्या निमित्ताने आपल्याकडे जे काही हा कार्यक्रम त्याच्यामधून जो काही फंड उभारणार आहे या फंडमधून आम्ही भटक्या कुत्र्यांची निर्मितीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्याच्या दृष्टीने हा एक प्रयत्न आहे. याचबरोबर आम्ही विद्युत दाहिनी श्वानांकरता असावी, जनावरांच्या गेल्यानंतर त्यांच्या शवाची जी काही विल्हेवाट लावण्याकरता जी आवश्यक आहे अशी ती विद्युत दाहिनी सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. या पत्रकार परिषदेला अनिल भोदेकर, राजेंद्र वाकसौरे यासह अनेकांची उपस्थिती होती.